एकदा थाळी टाका, तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल। थंडी झाली त्यावेळेस आम्ही तिकडे गेलो नाही साहेब, आदेश आमचाच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाला सोडून आपल्या शर्तीतून निघालेल्या हिंदुत्वाच्या हिंदुत्वाला पुढे करण्याचा तयार। आदित्य ठाकरे साहेब म्हटले की मशिदीवरले भोंगे काढून टाकावे, मशिदी समोर हनुमान चालीसाचं पठण होणार आणि मदरशांवर धाडी टाकण्यासंदर्भात। साहेब हा रमजानचा महिना आहे आणि तुम्हाला या भारत देशातला जे मुसलमान आहे भारत देशावर भरपूर प्रेम करतोय, हा देश भारतच्या मुसलमानांसाठी वेगळा नाही। फाळणी झाली त्यावेळेस आम्ही तिकडे गेलो नाही साहेब, हा देश आमचाच आहे आणि खरोखरच तुम्ही मदरशांवर धाडी टाका। गाडी टाकून जर कुठं तुम्हाला असं संशय आढळला तर आम्हालाच पण सांगा, त्यांना आम्ही सुतासारखं सरडतो। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की मदरसे हे काही सुपारीचे अड्डे नाही, सुपारी घेण्याचे अड्डे नाही, तिथं काय राजकारणाची भीड होत नाही। त्या भाषणानंतर काल अनेक जणांनी प्रतिक्रिया दिली, भोंगे काढण्यासंदर्भात अनेक जण म्हटले की भोंगे काढण्याचा नेतृत्व आम्ही ठाकरेजींनी करावे, आम्ही ठाकरे साहेब पुढं असावे आणि कार्यकर्ते मागे असावे, अशा पद्धतीचं अनेक जणांनी प्रतिक्रिया दिली की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि आम्ही अभिमानाने आणि स्वाभिमानाने या महाराष्ट्रात जगत आहोत, या देशात जगत आहोत। आम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचे विचार ठेवणारे लोक आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्व आमच्या डोक्यात आहे, आमच्या खांद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, आमच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे आणि आम्हाला महाराष्ट्रात हिंदू राष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी, त्यांचा मुलगा जे उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, ज्या पद्धतीनं आम्हाला या महाराष्ट्रात आता दिलेला आहे, 18 पगड जातींसोबत न्याय करणारा मुख्यमंत्री हिंदू राहद्द सम्राट यांनी दिलेला आहे। आज कोणत्याही जाती समाजाचा नेता असो, माननीय हिंदू राहद्द सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू राहद्द सम्राट यांचीच उपाधी देत आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांना बोलत आहे। साहेब तुम्ही त्यांच्या सोबत राहिलात परंतु त्यांचे गुण आणि त्यांची जे विचारसरणी आहे ती तुम्ही डोक्यात घेतली नाही। तुम्ही सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाला सोडून RSSच्या चड्डीतून निघालेल्या हिंदुत्वाला पुढे करण्याच्या तयारीत आहात। साहेब हे तुम्ही चूक करतायत। जी भाषा आज प्रवीण दरेकर, तुषार भोसले, निलेश राणे आणि अतुल भातखडकर, प्रसाद लाड हे भाजपचे जे लोक वरडून वरडून थकले, आता ती भाषा तुमच्या तोंडातून निघत आहे, हे दुर्दैवाची गोष्ट। साहेब तुम्ही पक्षाची स्थापना केली, अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी पण तुम्हाला सोबत घेतलं, ते तुमच्या सोबत आले, तुम्हाला विजय मिळवून दिलं, सिंहाचा वाटा मुस्लिम समाजाचा पण तुमच्या सोबत आहे साहेब, तुमच्या पक्षासोबत आहे साहेब। तुमच्या ह्या कर्तव्यामुळं 14 पासून तुम्ही 1 वर आलात, असं होऊ नये की 0 वर तुम्ही परत येताल। माझं तुम्हाला एवढंच मत आहे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्रात तुम्ही 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन राजकारण केलं पाहिजे, त्यांच्या न्याय हक्काची लढाई लढली पाहिजे। धर्मांचा विषय तुम्ही फार चांगलं बोललात की जात पात मानत नाही, हो साहेब जात पात मानायलाच नको, परंतु ह्या महाराष्ट्रात सगळ्यांना सोबत घेऊन चालायला हवं, हे काळाची गरज।